नमस्कार मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, लास्ट डेट आणि फी संदर्भात बोललो होतो. आत्ता आपण हाऊ टू ॲप्लाय किंवा ॲप्लाय नाव यावर क्लिक करून ॲक्च्युली फॉर्म कसा भरायचा किंवा आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहेत ते एक डेमो स्वरूपात मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याला इम्पॉर्टंट वेबसाईट किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्यावर आपल्याला जाणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला त्या वेबसाईटवर घेऊन जातो. ही आपली वेबसाईट आहे, पुन्हा एकदा सांगतो मी, सेट एक्झाम डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन ही आपली वेबसाईट आहे. यावर आपण गेलो तर आपल्याला पूर्वी आपण इम्पॉर्टंट डेट्स किंवा बाकीच्या गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला ॲप्लाय नाववर क्लिक करायचं आहे. मी पुन्हा एकदा रिमाइंड करतो की आपल्याला जेव्हा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्याआधी आपल्याला तीन गोष्टी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. की आपला कोणत्याही फोटो आयडेंटिटीचा एक नंबर असतो, तो नंबर आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, जसं की आधार नंबर, पॅन नंबर, कोणताही एक. आणि दुसऱ्या दोन गोष्टी म्हणजे आपला फोटो आणि सही आपल्याकडं स्कॅन किंवा आपण त्याला असं म्हणूया एक JPG फोटो सिंपल घेतला तुम्ही तरी चालेल, त्याची साईज कशी रिड्यूस करायची तेही आपण आत्ता पाहणार आहोत. तर मी अप्लाय नाववर क्लिक करतो. मित्रांनो पुन्हा एकदा रिमाइंडर, 10 जून ही लास्ट डेट आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की 10 जूनच्या अगोदर वेल इन ॲडव्हान्स तुम्ही हा फॉर्म भरावा, जेणेकरून आपल्याला लास्ट मिनिट रश करावी लागणार नाही. ठीक आहे, मी अप्लाय नाववर क्लिक करतो, बघूया आतमध्ये काय आहे. तर आपल्याला सगळ्यांजवळ एक ईमेल आय डी असतो, जो की ॲक्टिवेटेड आहे किंवा रेग्युलर आपला यूजमधला ईमेल आय डी असणं गरजेचं आहे आपल्याला, बरोबर. मग आता जर तुमच्याकडं ईमेल आय डी असेल आणि तुम्ही ऑलरेडी लॉग इन किंवा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर नवीन युजर असताल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 26 सप्टेंबर 2021. याला मी क्लिक करतो, आपण न्यू युजर आहे, बरोबर. आता यामध्ये ते कन्फर्म करायला होतात की आपण 26 सप्टेंबरच्या एक्झामसाठी फॉर्म भरत आहोत, त्यासाठी ओके क्लिक करूया. आणि त्यानंतर आपल्याला ह्या काही गोष्टी इथं सांगण्यात येत आहेत, बरोबर. तर यामध्ये थोड्या डिस्क्लेमर आहे अशा पद्धतीने आहे की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा नाही. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला एक व्हॅलिड आणि एक ॲक्टिव्ह ईमेल आय डी असणं गरजेचं आहे असे 10 पॉईंट सांगतात. तर मला असं वाटतं एक व्हॅलिड ईमेल आय डी सगळ्यांकडे असेल तो आपण आता घेऊन पुढे रजिस्ट्रेशन करणार आहे. तर एक ईमेल आय डी असावा एवढंच फक्त त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे, दुसरं काही महत्त्वाचं इथं मला वाटत नाही आहे. ठीक आहे, टू कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया आपण. इथं आल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, बरोबर. तर आपल्या माहितीसाठी आता ऑलरेडी r.s.bhondve या ईमेलने मी लॉग इन केलं आहे, त्यामुळे मी थोडासा वेगळा एक व्हॅलिड ईमेल आय डी माझ्याकडे आहे, rsb2020@gmail.com यावर मी जाणार आहे. आपल्याला पासवर्ड कोणताही तुम्ही इथं टाकू शकता किंवा तुम्हाला जर तोच ठेवायचा असेल तर तोही ठेवू शकता. एक पासवर्ड मी इथं टाकतो आहे जो आपल्याला नंतर लॉग इनसाठी पाहिजे असणार आहे, बरोबर. तर मी हा पासवर्ड इथं टाकला, पुन्हा तो रिपीट करायचा आहे पासवर्ड आपल्याला, सेम असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन कोणताही तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे, विच इज युअर फेवरेट स्पोर्ट्समन वगैरे तुम्ही टाकू शकता. ओके, तर इथं मी कोणताही एक आन्सर टाकेल, नॉट नेसेसरी तुम्ही करेक्ट आन्सर तेच टाकू शकता. तुम्ही सिक्रेट क्वेश्चन आहे, तुम्ही कोणताही आन्सर तिथं टाकू शकता आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. ओके, तर सबमिटवर क्लिक केलं तर तुम्हाला एक इथं मॅसेज येतोय, सेट एक्झाम युनिफोने काय म्हणताय, युजर क्रिएटेड सक्सेसफुली, बरोबर. म्हणजे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन इथं सुरुवात झालेली आहे. तर आपला युजर नेम असणार आहे rsb2020@gmail.com. ओके, आणि आपला पासवर्ड पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपलं रजिस्ट्रेशन इथं झाल्यानंतर आपल्याला लॉग इन फ्रॉम हिअर इथं क्लिक करायचं आहे. लॉग इन फ्रॉम हिअर इथं क्लिक केलं की आपल्याला पुन्हा आपले क्रेडेन्शियल टाकणं गरजेचं आहे. तर rsb2020@gmail.com हा आपला एक डेमॉन्स्ट्रेशनसाठीचा मेल आय डी मी इथे टाकतो. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा, जो आत्ता आपण टाकला होता एका मिनटापूर्वी जो तयार केलेला पासवर्ड आहे, तर तोच मी इथं रिपीट करतोय, बरोबर. आणि लॉग इनवर क्लिक करतोय.
लॉग इन वर केल्या क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या तीन स्टेप महत्त्वाच्या दिसत आहेत. इथं आपलं वेलकम, तुमचा ईमेल आय डी किंवा त्याचा युजर नेम नुसार वेलकम म्हणत आहे. तीन स्टेप आहेत आपल्याला, स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3, बरोबर. आणि जसं जसं आपण कम्प्लीट करत जाऊ तसं कम्प्लिटेड नॉट कम्प्लिटेड इथं आपल्याला खाली इथं ह्या स्टॅटस तो दिसणार आहे. आपण पहिली स्टेप असणार आहे मेन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायची. त्यामध्ये आपल्याला आपला कोणताही फोटो आयडेंटिटीचा एक नंबर असणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही एम एस सी पासआउट असताल तर एम एस सीचे पर्सेंटेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. ह्या दोनच गोष्टी आपल्याला तिथं गरजेच्या आहेत. तर बघूया आतमध्ये काय काय. यामध्ये आपण गेलं तर आपल्याला सुरुवातीलाच एक्झाम सेंटर निवडायचं आहे. यामध्ये स्टार केलेले सगळे फील्ड आपल्याला कंपल्सरी भरायचे आहेत, त्यामध्ये एक लक्षात घ्या. एक्झाम सेंटर माझ्याजवळ, मला असं वाटतं पुणे आहे, मी पुणे क्लिक करेल. त्यानंतर सब्जेक्ट फॉर सेट एक्झाम, ऑफकोर्स आय एम अ केमिस्ट सो आय विल चूज केमिकल सायन्स. अँड देन पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट, यामध्ये कोणता आहे तुमचा, केमिस्ट्री, केमिकल सायन्स वगैरे वगैरे. आता केमिस्ट्री असेल तर तिथं तुम्हाला प्युअर केमिस्ट्री असतं. केमिकल सायन्समध्ये तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अनॉटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, म्हणून मी केमिकल सायन्स हा माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट चूज करेल. त्यानंतर यामध्ये तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं पूर्ण नाव आणि आईचं पूर्ण नाव आपल्याला इथे ॲड करणं गरजेचं आहे. हे का, कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मुलांची नावं सेम असतात, तर इन केस आपल्याला पुढं रिझल्टमध्ये कन्फ्युजन नको म्हणून आपल्याला हा एक त्यांनी चांगला ऑप्शन दिलेला आहे. मी माझं इथं पूर्ण नाव ॲड करतो, माझ्या वडिलांचं नाव आणि सॉरी इथं फर्स्ट नेम सरनेम आपल्याला ॲड करायचं आहे, सरनेम. ओके, बेटर इफ यू टाईप इट इन कॅपिटल. सो माय फर्स्ट नेम, देन माय फर्स्ट नेम, देन मिडल नेम. ओके, माझ्या वडिलांचं फर्स्ट नेम इथं मला, सॉरी सरनेम इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं फर्स्ट नेम इथं टाईप करणार आहे आणि त्यांचं मिडल नेम. ओके, ह्या कॉमन गोष्टी आहेत, त्यामुळे मी तुम्हाला त्या दाखवतोय. परंतु तुम्ही काळजी घ्या की तिथं ह्या सगळ्या डिटेल्स, तुमच्या पर्सनल डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्ही हाईड करताल किंवा कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या भरताल. ओके, हे बघितलं, एक ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे कोणताही. त्यानंतर एरिया असेल तो टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर सिटी कोणती असेल ती आपल्याला टाकणं गरजेचं आहे. पिनकोड काय असेल तो तुमचा इथं टाकणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची काय असेल ती आपल्याला इथं फिल करणं गरजेचं आहे. इथं इयरवर क्लिक केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त पटकन मागं जाता येईल. सो आय जस्ट रँडमली पिक वन डेट, अशा पद्धतीने एक डेट मी टाकलेली आहे. हां, इथं एक सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड तुमचं कोणतंही एक असणं गरजेचं आहे, मी आधार कार्ड असं म्हणेल. आणि त्याचा नंबर आपल्याला इथे एंटर करणं गरजेचं आहे, बरोबर. आयडेंटिटी कार्ड आपण आधार कार्ड केलं तर आधार नंबर तुम्हाला इथं तो तुमचा एंटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर 2, 4, 6, 8 आणि 10, ओके, जेंडर मेल फिमेल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. डोमेसिल तुमचं महाराष्ट्र किंवा गोवा असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार ॲप्लाय करता येईल. अदर स्टेट जर केलं तर तुम्हाला ओपनमधूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्राचे सिटीजन असाल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीज व्हॅलिड आहेत. तुम्ही जर अदर स्टेटचे सिटीजन असाल तर तुमच्या कॅटेगरीज ह्या व्हॅलिड धरल्या जाणार नाहीत, तुम्हाला ओपनमधून ॲप्लाय करावं लागेल. त्यानंतर कॅटेगरी मी असं म्हणेल सगळ्यांना एक अशी रिक्वेस्ट करेल की भरपूर साऱ्या कॅटेगरीज इथे दिलेल्या आहेत, व्यवस्थित वाचा आणि कॅटेगरीनुसार आपापल्या तुम्ही हा फॉर्म भरा. कारण कॅटेगरीनुसार जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला परत पर्सेंटेजमध्ये सुद्धा कमी जास्त होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडं एनी डॉक्युमेंट असेल जे की व्हॅलिड आहे तर ते सगळं जोडायचा प्रयत्न करा, कंटाळा करू नका. आणि त्या दृष्टीने आपल्याकडे जे काय असेल, जसं की जसं एस सीकडे त्यांचं डॉक्युमेंट असेल, ओबीसी एस बी सीकडे नॉन क्लेम लेअर असणारं डॉक्युमेंट असेल,
ओपन मध्ये आता EWS आलेलं आहे, तर अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंटचा फायदा तुम्हाला जर घेता येत असेल तर तो इथं घ्या, कारण आपल्याला परसेंटेजमध्ये पुन्हा खूप त्याचा फायदा होतो, जेणेकरून आपल्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं एक चांगला आधार मिळतो. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असताल, ओके, तर तुम्हाला इथं मोर दॅन 40% डिसेबिलिटी दाखवणे गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्ही नो टाईप करा आणि तुम्हाला इथं नॉट इलिजिबल असं म्हणा. आता तुम्ही प्रेझेंट टेन्स तुमचा टीचर आहात तुम्ही का नाही हे सांगणं गरजेचं आहे, तर नॉन टीचर म्हणून तुम्ही ॲप क्लिक करू शकता. इथं काय फरक पडत नाही, तुम्ही टीचर क्लिक करा किंवा नॉन टीचर, डझंट मॅटर. ज्यावेळेस तुम्ही टीचर म्हणताय त्यावेळेस तुम्ही परमनंट टीचर असणं गरजेचं आहे, बरोबर, तरच तुम्ही इथं टीचर म्हणून करा, अदरवाईज तुम्ही नॉन टीचर म्हणून इथं क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेम ऑफ PG कोर्स, ऑफकोर्स माझा MSc आहे. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, ऑफकोर्स तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला इथं टाकायची. PG कोर्स कंप्लिटेड किंवा नॉट कंप्लिटेड असं म्हणता येईल, किंवा ॲप इयर, त्यामध्ये फायनल इयर हा MSc सेकंड हा असणं गरजेचं आहे. ॲप इयर जर तुम्ही केलं तरी चालेल, तुम्हाला एक्स्ट्रा काही तरी डॉक्युमेंट जोडायची गरज नाही. किंवा कंप्लिटेड जर म्हणलं तर तुम्हाला इथं तुमचं पासिंग इयर आणि मार्क्स इथं ॲड करणं गरजेचं आहे, किंवा GPA असेल तर GPA तुम्हाला ॲड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पासिंग इयर तुमचं काय असेल ते इथं लिहू शकता, बरोबर. त्यानंतर तुमचे मार्क्स इथं तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला परसेंटेज तुम्हाला तुमचे मार्क्स इथं असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही इथं ते मार्क लिहून टाका. मी एक आर्बिट्ररी मार्क इथं लिहून टाकतो, बरोबर, ऑटोमॅटिक तुम्हाला परसेंटेज कॅल्क्युलेट होताना दिसतील, बरोबर. त्यानंतर ग्रेड असेल काय, A+ O+ ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. एवढंच म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स आणि परसेंटेज MSc चे असणं गरजेचं आहे, आणि आधार नंबर, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाय इन दिस सब्जेक्ट, तर तुम्ही येस टाईप केलं इथं तर तुम्हाला एक वॉर्निंग येते की इफ युअर आन्सर इज येस देन यू कॅनॉट अपियर फॉर दिस सेट इन दिस सब्जेक्ट, ओके. सो यू डोंट ट्राय टू अटेम्प्ट सेकंड टाइम, जस्ट ओनली वन्स यू कॅन अपेअर ऑर क्वालिफाय सेट एक्झाम. नेट एक्झाम मध्ये कसं होतं, तुम्ही लेक्चरशिप होता, मग JRF होता, किंवा फर्स्ट लेक्चरशिप मिळते तुम्हाला, तुम्ही JRF साठी ट्राय करू शकता, त्यामुळे तुम्ही नंबर ऑफ अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता एकदा पास झालं तरी. परंतु सेट एक्झाम ही फक्त आपल्याला असिस्टंट प्रोफेसरसाठी कामाला येते, त्यामुळे तुम्ही यात एकदा देऊ शकता. तसं सेट एक्झामचे खूप सारे फायदे आहेत, त्यामध्ये आपण असं पाहू शकतो की आपल्याला PhD साठी पेट एक्झाम देण्याची गरज नाही जर तुम्ही सेट पास असताल, किंवा सो ऑन, भरपूर सारे फायदे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. सो यू आर नॉट क्वालिफाईड प्रिव्हियसली, सो आय विल टाईप हिअर नो, अँड देन यू नीड टू ॲक्सेप्ट द ऑल इन्फॉर्मेशन दॅट यू आर सबमिटेड, इट इज करेक्ट, दॅट इज अ डिक्लेरेशन, अँड देन यू नीड टू क्लिक ऑन द सबमिट बटन, ओके. सो यू नीड टू क्लिक ऑन ओके, युअर ॲप्लिकेशन इज फिनिश्ड. जर एखादा पॉईंट जर इथं राहिला असेल तर आपल्याला तो रिपीट करायला सांगतो. मला असं वाटतं आपण सगळे पॉईंट्स इथं भरलेले आहेत, आपल्याला सबमिट करून पुढे जायचं आहे. हां ठीक आहे, इथं मी माझ्या नावाने फॉर्म आधीच भरला असल्यामुळं मला ते रिपीट फॉर्म भरून देत नाही, त्यामुळं आपण काय करू, थोडंसं नेम चेंज करून बघूया इथं, बरं. तर या पद्धतीने मी फक्त नेम चेंज केलं आणि सबमिटवर क्लिक करूया. तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली येते, आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो आहे, तो फार महत्त्वाचा ॲप्लिकेशन नंबर आहे. आणि आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्टेप टू, आपल्याला स्कॅन फोटो आणि स्कॅन सिग्नेचर इथं ऍड करायचे आहे, बरोबर. तर आपल्याला स्कॅन फोटो आणि स्कॅन सिग्नेचर जर ऍड करायचे असेल तर ऑलरेडी तुम्ही ते
50 KB आणि 30 KB आपल्या कम्प्युटरला सेव्ह करणं गरजेचं आहे. तर मी आता चूज फाईल असं क्लिक करतो, बरोबर. तर आपल्याला तुमच्या PC मध्ये तुम्ही ऑलरेडी ती ठेवली असेल ती तुम्हाला शोधणं गरजेचं आहे, बरोबर. तर यामध्ये भोंडवे RS या नावाने मी इथं ठेवलेलं आहे, बरोबर. अपलोड स्टुडंट इमेज असं म्हणलं की माझा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. ओके, डोंट वरी, तो फक्त तुम्हाला अपलोड करण्यासाठी वेळ घेतो. आता मित्रांनो, जी मी साईनची JPG आहे फाईल, तिची साईज मी ऑप्टिमाइज केली नाही. तुमच्या माहितीसाठी ती कशी ऑप्टिमाइज करण्यासाठी मी ती थोडी जास्त ठेवलेली आहे. जर तर मी साईनची JPG सिलेक्ट केली तर तुम्हाला एक इथं मॅसेज येईल, अपलोड स्टुडंट सिग्नेचर म्हणलं तुम्हाला एक असा मॅसेज येईल की साईज ही 30 KB पेक्षा जास्त आहे. तर त्यासाठी काय करायचं ते आपण आता पाहूया. हे इथं सिलेक्टेड फाईल इज मोर दॅन 30 KB इन साईज, ती साईज कशी कमी करायची तुम्ही गुगलवर जावा आणि रिड्यूस इमेज असं टाईप करा, बरोबर. रिड्यूस इमेजवर क्लिक केला तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक होमपेज किंवा वेब पेज ओपन होईल. इथं सिम्पली तुम्हाला सिलेक्ट इमेज करायचं आहे, बरोबर. ही तुमची इमेज इथली आहे सिग्नेचरची, ती आपण सिलेक्ट केली आणि इथं सगळे जे डाटा आहेत ते आपल्याला कमी करायचे. ओके, 40% केलं, इथं सुद्धा 40% केलं, तर तुम्हाला पूर्ण ही फाईल चेंज होताना दिसते. रिसाईज म्हणू, तुम्हाला आता कळेल की फक्त 2.8 2 KB झालेली, आपल्याला 30 KB पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे एवढी साईज कमी झालेली. त्याला डाउनलोड इथं करायचं आहे आपल्याला, बरोबर. आणि ही ज्यावेळेस आपल्याला डाउनलोड होईल त्यावेळेस ती आपल्याला फाईल अपलोड करायची. पुन्हा आपण आपल्या वेब पेजवर यायचं आहे. वेब पेजवर इथं आला आपण की आपल्याला चूज फाईल म्हणायचं. इथं आपल्याला नवीन फाईल इथं तयार झालेली आहे 1 म्हणून, ती जर सिलेक्ट केली तर आपल्याला पटकन ती अपलोड होताना दिसेल. ओके, जस्ट अ मोमेंट, आपल्याला ती अपलोड होताना दिसेल. काय आपली साईन सुद्धा अपलोड झालेली आहे. ही झाली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप आहे ती म्हणजे प्रोसीड टू पेमेंट. यावर क्लिक करेल मी, कारण आपली साईन आणि फोटो अपलोड झाल्यानंतर आता आपली थर्ड स्टेप किंवा फायनल स्टेप आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला ज्यावेळेस आपण कंप्लीट करायला जाणार आहे पेमेंट, त्यावेळेस तो विचारतो आपल्याला की तुम्ही आधीच्या स्टेप सक्सेसफुली कंप्लीट आहे, देन ओनली गो फॉर द पेमेंट. सो प्रोसीड टू पेमेंट पुन्हा एकदा क्लिक करा, तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स मिळतील. तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली त्यामुळे तुम्हाला 800 रुपये इथं फी येईल. तुमचं स्टेट वगैरे इथं टाका, झिप कोड तुम्ही टाकलेला. इथं प्रोसीड टू पेमेंट म्हणलं की तुम्हाला तुमचे क्रेडिट डिटेल्स, क्रेडिट कार्ड असेल किंवा बाकीचे जे डिटेल असतील, कार्ड नंबर इथं टाकायचा आहे, त्याची एक्सपायरी डेट, CVV नंबर, मंथ तुमचं काय एक्सपायरी असेल किंवा त्याची व्हॅलिडिटी टाकायची आहे, आणि मेकअप पेमेंट म्हणून क्लिक करायचं आहे. सिम्पली तुमचा फॉर्म तुम्हाला कम्प्लीट डाउनलोड होताना दिसेल, त्याची PDF तुम्ही सेव्ह करायची. एवढं सिम्पल आहे. मला असं वाटतं जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर हार्डली 10 to 20 मिनिट्समध्ये तुमचा फॉर्म भरून होतो. तर तुम्ही अशा पद्धतीने सेटचा फॉर्म भरू शकता. ओके, एवढंच फक्त त्या फॉर्म भरण्यामध्ये आहे, दुसरे कोणतेही डिटेल्स आपल्याला भरायची गरज नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हाऊ टू अप्लाय हा पार्ट आपण संपवला. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झामिनेशन स्कीम किंवा पेपर आपले कशा पद्धतीने असतात, पेपर 1 काय असतो, पेपर 2 काय असतो, पासिंग क्रायटेरिया काय आहे आणि साधारणतः मेरिट कुठपर्यंत लागतं, या सगळ्या गोष्टींचा डिस्कशन आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये करणार आहे. सो दिस इज नॉट द एंड, दिस इज जस्ट अ बिगिनिंग. सो थँक्यू गाईज.